हॅलो फ्रेंड्स रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत आळूवडी कशी करायची तर त्यासाठी लागणारे साहित्य बेसन सफेद तीळ गरम मसाला मीठ तिखट पावडर अद्रक लसूण पेस्ट जिरा पावडर हळद तांदळाचं पीठ ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे गूळ आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि पानं साफ धुवून घेतलेले आहेत आता आपण पानं साफ करून घेणार आहोत मी देठ पानाचे ऑलरेडी काढून घेतलेले आहेत पानाच्या पाठच्या साईडला जे जाडवालं देठ आहे ते फक्त मी काढून घेणार आहे पानाच्या पाठी ज्या थोड्याफार जाडसर शिरा आहेत त्या आपण अलगद हाताने काढून घेणार आहोत आणि बाकीच्या आपण त्याच्यावरती लाटणं फिराव जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण वडी फोल्ड करतो तेव्हा प्रॉब्लेम होणार नाही यासाठी व्यवस्थित लाटणं फिरवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पानं व्यवस्थित साफ करून घेऊया एकदम हलक्या हाताने कट करायचे आहेत आपली पानं व्यवस्थित साफ करून झालेली आहेत आता आपण मसाला करायला घेऊया त्यासाठी मी बाऊल घेणार आहे त्यामध्ये आपण पहिलं बेसन टाकून घेऊया तांदळाचं पीठ धना जिरा पावडर अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट पावडर गरम मसाला हळदी पावडर मीठ चवीनुसार त्यानंतर सफेद तीळ टाकून घेऊया आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ गूळ आणि चिंचेचं चे पाणी टाकून घेऊया ओलं खोबरं एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे यानंतर आपण सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया मिक्स करताना पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे पानाला व्यवस्थित चिपकून राहील अशी कंटन्सन्सी बनवायची मिश्रण रेडी आहे आता आपण पानांना व्यवस्थित लावून घेऊया तर मी इथे पानांच्या बॅक साईडला पाठच्या साईडला हे मिश्रण लावून घेणार आहे व्यवस्थित सर्वीकडून लावून घ्यायचं आहे यानंतर मी सेकंड पान ठेवणार आहे त्याचं तोंड या साईडला क अपोजिट साईडला करणार आहे अशाच प्रकारे आपण बाकीची पानं रेडी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता मी पानं कशी ठेवते आहे सोय जेव्हा आपण रोल करतो तेव्हा इझी जातं त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आपण सर्व पानं व्यवस्थित रेडी करून घेऊया तर आपण याच पद्धतीने सर्व पानं व्यवस्थित तयार करून घेऊया तर मी सहा पानं घेतलेल्या आहेत यामध्ये व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे रोल करून झाल्याच्यानंतर मी रोलच्या साईडला थोडंसं उरलेलं ला, पीठ लावून घेणार आहे व्यवस्थित लावून फोल्ड करून घ्यायचे आहेत पानं आता आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे सो त्यासाठी एका प्लेटला तेल लावून आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊया मी ऑलरेडी इकडे गॅसवरती एक कढईत ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे सो आता मी ती प्लेट यावरती ठेवणार आहे मी मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनटं ठेवून देणार आहे पंधरा मिनटाने आपण चेक करून बघूया मी चाकूच्या टोकाने शिज शिजलेला आहे की नाही ते पाहणार आहे चाकूला मसाला लागलेला नाही आहे याचा अर्थ आपले वडी झालेले आहे आपण गॅस बंद करून तसंच थंड करायला ठेवू देऊया आपलं वडीचं रोल थंड झालेला आहे आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ जशा पाहिजे तशा पद्धतीने कट करू शकता कट करताना हळूवारपणे हलक्या हाताने कट करून घ्यायचे आहेत मी इथे वड़ा कट करून घेणार आहे वड़ा असतील तर फ्राय करायला इजी जातात आणि छान कुरकुरीत बनतात वडा कट करून रेडी आहेत आत्ता आपण फ्राय करायला घेऊया मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल ऑलरेडी गरम आहे मी लो फ्लेमवरती आता फ्राय करून घेत आहे वडा मी लो फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहे त्यामुळे वड़ा खूप क्रिस्पी आणि छान कुरकुरीत बनतात तुम्ही बघू शकता कलर थोडाफार चेंज झालेला आहे मी वड्या पलटून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व वड़ा व्यवस्थित डीप फ्राय करून घेऊया जी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो so, तुम्ही पाहू शकता आपल्या अळूवड्या तयार आहेत खूप छान कुरकुरीत मस्त बनलेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की माझी रेसिपी आवडेल थँक्यू